आओ ते आले था चला चहा गया निघायला हवं. अगं हो ऐकलंय मी. काय झालं, कसला विचार करताय, हातकाडा बघू डोक्यावरून, काय झालं सांगा. काय नाही ग नलू, मला ना खूप भीती वाटते ग. नाही अजिबात घाबरायचं नाहीये. नाही मी सांगते ना, वडिलांच्या अधिकाराने तुम्ही प्रसंगाला सामोरे जाणार आहात, मला खात्री आहे ना. सगळं तुम्ही असं छान हाताळणार आहात. आपण दोघेही खंबीरपणाने एकमेकांबरोबर उभे राहूया, सगळं होणार व्यवस्थित. हा तुम्ही चहा घ्या, जरा बरं वाटेल तुम्हाला, मग आपण निघूया. ठीक आहे. झाली ध्यान धारणा? हा करतच होते. काय झालं? काय नाही. एवढा मोठा निर्णय तू घेतलास, विचार करून जबाबदारीने पार पाड. एकदा पाऊल पुढे टाकलंस की मागचे दोर कापले जाणार आहे. नाही मला वाटतं की बंदच करूयात. मला आता हे लग्न करायचं नाही. गुड. पहिल्यांदाच हा मुलगा काहीतरी सेन्सिबल बोलला. अबे प्लीज, ही गमतीची वेळ नाहीये. सौमित्रा काय म्हणजे खरं सांगू का, आम्हाला याची सगळ्याची काय काहीच कल्पना नव्हती. एकदम बॉम्बच पडलाय आमच्यावर. आणि आय गेस नलिनीचं सुद्धा अगदी तसंच झालेलं असणार आहे. हा अरे अगदी कालपर्यंत आम्ही एकमेकींशी साखरपुड्याच्या तयारीविषयी बोलत होतो रे. आणि आता हे मान्य मला, म्हणजे तुमची प्रोसेस खूप मोठी असेल, पण आज तू एकदम असा फायनल डिसिजन ऐकवतोयस म्हणून विचारते मी. का असं करावं असं वाटतंय तुला? काय मी
मी खूप प्रयत्न केला, नाही म्हणजे खरंच मी खूप मैत्रीला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. पण काय, ती त्या माताजींच्या कॅम्पला जाऊन आली तेव्हापासून ती एक वेगळीच व्यक्ती झाली. काय, आधी सगळ्यांना वाटायचं की मैत्री किती मूर्ख आहे, वेड्यासारखी वागते. आय नो, पण काय एका अर्थी मला तो वेडेपणा तिचा मान्य होता. मला समजत होतं ते, त्यातलं खरेपणा मला खरंच समजत होता. म्हणजे मला कळायचं ती खूप जेन्युइनली आहे सगळं करते. काय, कधी कधी ती वाटेल तसं वागायची, मला राग यायचा, मी खूप चिडायचो. पण काय, ती मला मनवायला म्हणून काहीही करायची, अक्षरशः काहीही करायची. एकदा तर मी खूप चिडलो होतो, मी म्हणालो की मला बोलायचंच नाही, कुठल्याही मुलीशी मला बोलायचं नाही. तर ती मिशी लावून दारात येऊन थांबली. आय नो बालिशपण आहे, पण तिने ते केलं आणि माझा राग शांत झाला. ती 5 तास डिस्पेन्सरीच्या बाहेर येऊन थांबली होती फक्त मला मनवायला. मला अभ्यास करायला जागा राहायला लागायचं, त्यामुळे ती माझ्याबरोबर जागरण करायची. दर 15-15 मिनिटांनी मेसेज करून मला जागा ठेवायची. मग सकाळी मला फोन करून तिची अतरंगी स्वप्न सांगायची. मला आवडायचं ते. लोकांना वाटायचं काय बालिशपणे वागते काय, नाही का? पण काय ना, तिच्या इतकं माणसांवर ते आहेत तसे स्वीकारून प्रेम करणारी व्यक्ती मी पाहिलीच नव्हती, कधीच नाही. आता हे बालिश आहे का? मला खूप आवडायची ती मैत्री. पण आता काय कि मेडिटेशन कॅम्प वरून जी मैत्री आली आहे ना परत, ती मैत्री नाही आहे, ही कोणीतरी वेगळी आहे. जिला कळतच नाही माझं तिच्यावर किती प्रेम आहे. आय मीन मैत्रीवर माझं किती प्रेम होतं हे तिला माहितीच नाहीये. मला मान्य आहे की आत्ताचं जे मैत्रीचं वर्जन आहे ते समंजस आणि चांगलं वाटणार आहे लोकांना, कदाचित वाटेल आहे, आणि कदाचित माणूस म्हणून तिच्यामधली ही ग्रोथ असेल. पण काय की मला अशी मैत्री कधी आवडलीच नाही. तर आता जिच्याबद्दल मला काही वाटतच नाही, तर तिच्याशी साखरपुडा मी कसा करू? त्यामुळे मी लग्न करायचं नाही असं ठरवलं. मला एका प्रश्नाचं तुझ्याकडून प्रामाणिकपणे उत्तर हवंय, कारण त्याच्यावरती अनेकांचं पुढचं भविष्य अवलंबून आहे. तुला सौमित्र आवडतो का?